나는 내 주황이네. 20 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहे. 21 फेऱ्यामध्ये 66,000 आघाडी या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि आता 9 फेऱ्या बाकी आहेत. त्या आता 9 फेऱ्यामध्ये मी आतमध्ये जाणार आहे, त्या ठिकाणचं पूर्ण पाहणार आहे आणि 9 फेऱ्या झाल्यानंतर काय विजय कोणाचा होईल काय होईल ते आता आपण, परंतु या ठिकाणी पहिल्या फेरीपासून तर आता या 21व्या फेरीपर्यंत सातत्यानं मला लीड राहिलेला आहे. आता 66,000 लीड आहे. आता मी त्या ठिकाणी पाहून आपण सर्व गोष्टी करतो. काय वाटते एकूण लीड काय वाटते तुम्हाला, कितीच्या मताधिक्याने? नाही, एकंदरीत लीड तर साधारणतः 75,000 वरच लीड असायला पाहिजे असं पहिलेपासूनच आमचं म्हणजे अनेक कार्यकर्त्याच्या कामाच्या भरोशावर आम्हाला त्या ठिकाणी वाटत होतं, परंतु आता साधारणतः 66,000 झालेल्या आहे. 75,000 वरच निवडून येऊ असं मला शासन. विजयाचं श्रेय तर तमाम ज्या मतदार बंधूंनी मला मतदान केलेलं आहे, सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत केलेली आहे, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, आमचे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असो, आप पार्टीचे कार्यकर्ते असो, या कार्यकर्त्याच्या बळावर हा विजय आहे. कोण्या एकट्या संजय देशमुखच्या बळावर नाही आहे. हे सर्व कार्यकर्त्याची मेहनत या ठिकाणी कामाला लागलेली आहे. 6 आमदार युती पक्षाचे 6 आमदार होते, पालकमंत्री होते, मुख्यमंत्री 4 वेळा या मतदारसंघात येऊन गेले, 7-7 तास मुख्यमंत्री या मतदारसंघामध्ये राहिले. प्रचंड धनशक्तीचा वापर या ठिकाणी झालेला आहे, परंतु या ठिकाणी गोरगरीब सामान्य माणसांनी ही आघाडी मला मिळवून दिलेली आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी कोणती अपेक्षा न करता इमानदारीनं आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मी आयुष्यभर आमच्या सर्व कार्यकर्त्याचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता फक्त मतपेटीतून जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत या बाकीच्या गोष्टी सांगता येणार नाही. आता 9 फेऱ्या राहिलेल्या आहेत, त्या 9 फेऱ्या झाल्यानंतर देशात इंडिया